ज्यामुळे सगळं जग धास्तावलंय अशा कोरोना महामारीपासून सगळ्यांना लांबच राहावं असं वाटतंय. पण ज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय अशा कोरोना रुग्णांच्या मनात देखील एक वेगळी भीती असते, ती म्हणजे पुढे काय होईल आपलं. अशाच कराड तालुक्यातील तांबवे येथील 35 वर्षीय युवकाने कोरोनावर मात केली आहे. शनिवारी या युवकास टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरी जाताना त्याला वेगळाच अनुभव आला. बाहेरचे लोक आपल्याशी कसे वागतील असा विचार असतानाच कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले व रुग्णालय च्या वतीने त्याचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. गेले 14 दिवस त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला आज घरी सोडण्यात आले. दरम्यान कृष्णा रुग्णालयाने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली असून पहिल्या रुग्णाला पूर्णपणे बरा करून घरी सोडण्यात आलं. याचा आम्हाला आनंद वाटत असल्याचे डॉक्टर सुरेश भोसले यांनी सांगितलं. आमच्याकडे सुरुवातीला तांब्याचा जो पेशंट आलेला होता गेली 14 दिवस आमच्याकडे आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना रिस्पॉन्ड केलेला आहे, बरा झालेला आहे तो. आता दोन्ही त्याचे रिपोर्ट्स हे आता निगेटिव्ह आलेले आहेत. त्याची ट्रीटमेंट करताना आमच्या सगळ्या स्टाफनेसुद्धा कुठलाही कसूर ठेवला नाही आणि चांगल्या पद्धतीनं आज हा घरी जातोय. आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अभिमानी आहे. तर संबंधित युवकाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कोरोनाविरोधी लढाईसाठी आपण यापुढील काळात मदत मागितली तर सज्ज असून रुग्णालयाच्या डॉक्टर्स व सर्व स्टाफने मला सहकार्य केले, ऊर्जा दिली आणि त्यामुळेच मी पूर्णपणे बरा झालो असल्याचे सांगितले. आम्हाला मी ज्यावेळी इथे आलो त्यावेळेला खूप विकनेस वगैरे होता आणि इथे आलो त्यावेळेला माझी कंडिशन खूपच खराब होती. मला इथे आल्यानंतर इथल्या सगळ्या डॉक्टर आणि पूर्ण स्टाफने एवढं सहकार्य केलं, त्यांनी जी मला ऊर्जा दिली त्याच्या बळावरती मी पूर्णपणे ठीक होऊन माझ्या घरी चाललेलो आहे आणि त्याच्यासाठी मी पूर्ण इथले डॉक्टर, इथला स्टाफ, बाबा आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांना मी धन्यवाद देतो. या पुढच्या कोरोनाच्या लढाईत तुम्ही आणि इथून पुढे माझी या कोरोनाच्या लढाईत कसल्याही प्रकारची जरी गरज लागली तरी मला फक्त फोन करून सांगावं, मी त्याच्यासाठी प्रिपेअर राहीन आणि सर्वतोपरी मदत करेन. अशाच पद्धतीने एक एक करत सगळेच कोरोना बाधित रुग्ण लवकरच बरे होऊन आपापल्या घरी जावो हीच सदिच्छा आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी सरकारी निर्देशांचं पालन करावं, घरीच राहावं, स्वतःची काळजी घ्यावी. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.